काय 1968 मध्ये ह्यांनी भटांनी ते कंपनीचं फॉर्मेशन केलं, तो कॅटलॉग मिळाला, त्यामध्ये मशिनरीचं सिलेक्शन केलं. आणि नुसतं त्या एनग्रेविंग मशीनमध्ये, एनग्रेविंगचे अनेक प्रकार आहेत, त्या अनेक प्रकारामध्ये टायपांसाठी तर होतच ते व्हर्टिकल पेंटोग्राफ, पण त्याच्याचबरोबरीने स्लाईड रूल एनग्रेविंगची मशीन्स होती त्या कॅटलॉगमध्ये. आणि इंजिनिअरिंगला स्लाईड रूल लागतात, तर त्यांनी त्याच्याबरोबर स्लाईड रूलचं मशीनसुद्धा आणायचं ठरवलं आणि स्लाईड रूल भारतात करायचे, नाही तर इम्पोर्टच व्हायचे. तर तो व्हॉल्यूम हे ते सगळं मी पेपरवरती गणितं छान दिसतात सगळे, पण ते आणलं त्यांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. बँकेने कुठलेही लोन दिलं नाही, वर्ल्ड बँकेच्या ह्याच्याकरता अप्लाय केलं, त्यावेळेला ते केस सेकंदर स्टडी करून मग ते म्हणले की आपण देऊ यांना भरलो, म्हणजे त्याची गरज भारताला आहे तर त्या दृष्टीने आपल्याला करायला काही हरकत नाही. आणि लोन काही खूप मोठं नाही आहे, रिक्वायरमेंट काही खूप मोठी नाही, 7-8 रुपये देऊ शकतो आपण, असं ते लोन त्यांना सँक्शन झालं. पण त्या प्रोसेसमध्ये गेला वेळ. ह्यांनी काय केलं, एका बाजूने डिझाईन करायला सुरुवात केली, आर्टिस्ट घेतले, डिझाईन करायला सुरुवात करून टाकली, मशीन येईल त्यावेळेला येईल, त्यावेळेला एकदम कुठून आणायची डिझाईन. ते टिळक रोडला, आपलं लक्ष्मी रोडला त्या शेंबेकरांची बिल्डिंग आहे दगडी, त्यांच्या तळघरामध्ये मग त्यांनी जागा दिली शेंबेकर. शेंबेकर यांचे एक हे होते, प्रमोटर होते अण्णासाहेब शेंबेकर. तिथे डिझाईनची न्याची सगळी सुरुवात केली, कॅमेरा घेतला तिथे मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह मास्टर्स करायला वगैरे. पण प्रत्यक्षामध्ये मशिनरी इक्विपमेंट भारतामध्ये यांच्या इथे पोचायला 72 चालू झालं. 68 to 72, 4 वर्ष या सगळ्या प्रोसेसमध्ये गेली. 72 साली काही लॉट आला, 73 साली एक लॉट आला, आणि 4 वर्षामध्ये जी गंगाजळी होती ती संपून गेली पहिल्याच दिवशी. पण त्यांनी हिंमत सोडली नाही, ते चालू ठेवलं. त्याच्यावरती मशिनरी आली, वर्कर्सचं ट्रेनिंग सगळंच नवीन होतं ना, सगळ्यांना शिकवायचं होतं. बट स्वतः जपानला जाऊन ते शिकून आले सगळं, कारखाना सुरू झाला. आणि दणादण मॅट्रिसानं डिझाईन करून झालेली होती ना, दणादण मॅट्रिसचा एन्ग्रेव करायला सुरुवात केली. स्ट्रेट लाईन डिवायडिंग मशीन्स आणली, सर्क्युलर डिवायडिंग मशीन्स आणली आणि स्लाईड रूल एनग्रेविंग मशीन्स आणली. मग हे एनग्रेविंगशी रिलेटेडच सगळी मशीन्स सगळी आणली. ही जी मॅट्रिस आहे ही याला हँडकास्ट मॅट्रिस म्हणतात. अशा पद्धतीच्या मॅट्रिस आहे, ह्यांनी ब्रासवरती एनग्रेव करायचं काम सुरू केलं. आता त्यांनी त्या ह्याच्यावरती खरं एक काम करायला पाहिजे होतं की थोडंसं टेस्टिंग करून बघायला पाहिजे, 5-25 मॅट्रिसा केल्या तर कोणातरी दिल्यात की टेस्ट केल्या असं करायला पाहिजे होतं. ते न करता फुल कॉन्फिडन्सने अशा प्रकारच्या मॅट्रिसा धडाधड एनग्रेव करून अशी कपाटाच्या कपाटं भरली मॅट्रिसांची. एकही मॅट्रिस टेस्ट केली नाही. नंतर प्रॉब्लेम असा झाला ते मॅट्रिसा घेऊन विकायला जायचे, ते लोक कास करून बघायचे तर कुठे हाईट कमी आहे, कोणाचं हे जास्त आहे, तर फेस चांगला नाही आहे, असे सगळे प्रकार त्याच्यामध्ये. अनिबननेस म्हणजे त्याला इंजिनिअरिंग ॲक्युरसी जी पाहिजे होती, ही इंजिनिअरिंग ॲक्युरसी काही त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे सेल नाही. तर हे सगळे विषय त्यावेळेला गोपालबाईंच्या इथे, मोदींच्या इथे, गुजराती टाईप फंडीत मी ट्रेनिंग माझं चालू होतं 75 मध्ये. ते एप्रिल, मे आणि जून असे 3 महिने मी तिथे होतो. तर त्या गोपालबाई मोदींच्या डोक्यामध्ये हे भट होते त्यावेळेला. मी माझी तिथली एंट्री त्यांच्या डोक्यामध्ये चाललेले एक्सपोर्टरचे विचार की ही काही सांगड काय कुठे घालता येईल का, हा डिझाईनमधला माणूस आहे, प्रॉब्लेम ह्यांचे डिझाईनचे पण आहेत, काय नेमकं चुकतं, काय करायला पाहिजे, ते म्हणून एकदा आपण भटांशी बोलू म्हणून मला त्याशी ते म्हणले की मी आता भट येणार आहेत, त्यांच्याशी बोलू. ते त्यांनी कारखाना दाखवला, कारण ते सिक्रेट असल्यामुळे ते काय कोणाला कारखाना दाखवत नाहीत. हे 75 मध्ये 75 एप्रिल भटांची ओळख झाली. कोण गोखले, कुठले काय, असा थोडासा विषय झाला. म्हटलं माझे काका वगैरे असतात म्हटलं पुण्यामध्ये, कुठे राहतात म्हणत आहे, म्हटलं सोमवारामध्ये राहतात 15 ऑगस्टच्या समोर.
त्यामुळे जयंत अनिलवरती मुलं आहेत, त्यामुळे त्यांचं काय ते काय नाही ते म्हटलं माझ्या पुताणे आहेत. हो का म्हणे, मग नानाची मुलं म्हणे. मग त्यांना एक तो कॉन्फिडन्स आला, एक पहिला ते विचार करत होते की याला खरंच आता न्यायचं की नाही न्यायचं. पण ठीक आहे, म्हणजे ती फॅमिली माहिती आहे, फॅमिलीचा उपयोग झाला काय. आमचे ते काका जे होते ना, ते होते उत्तम ज्योतिषी. तर मी भटांच्या कारखान्याच्या सुरुवातीच्या पहिल्या काळापासून मी गायडन्ससाठी हे सारखे त्यांच्याकडे जायचे. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होता. मग ठीक आहे, मी त्याला मग विषय काढला की म्हटलं माझी इच्छा आहे तो कारखाना बघायची, तुम्ही काय करता काय नाही. ते म्हणे तुम्ही काय करता, म्हटलं मी जेजेमध्ये टीचर आहे, ग्राफिक डिझाईन शिकवतो मी, कॅलिग्राफी लेटरिंग टायपोग्राफी, त्यामुळे त्याच्यामध्ये काही काम करावं असं म्हटलं माझ्या डोक्यात आहे, पण ही प्रोसेस माहिती असल्याशिवाय काय करणार. त्यामुळे ठीक आहे आपण ठरवू कधीतरी. तर असं करून मग मोदींच्या इथे आम्ही आलो, त्यावेळेला मग ती चर्चा झाली. शनिवार रविवार म्हणजे मला सुट्टी असते, तर म्हटलं त्यावेळेला तुम्ही या. मग मी आणि मोदी असे आम्ही इकडे आलो. मोदींचा प्रॉब्लेम होता, ह्यांनी काही मॅट्रिसा करून घेतल्या होत्या मोदींनी बटनकडनं, तर त्यावेळेला ॲडव्हर्टायझिंग वर्ल्डमध्ये कॉम्पॅक्ट डिझाईन पाहिजे असायचं, कन्नेस बोल वगैरे असे आणि फॅमिली. तर ग्राट 9 म्हणून एक टाईपफेस होता, तो एकाच पॉईंट साईजमध्ये त्यांच्या तिथे अवेलेबल होता. त्याची अशी पूर्ण सिरीज नव्हती वेगवेगळ्या पॉईंट साईजची. तर ते गोपाल भाईंच्या मागे लागले होते, टायप्रिंट म्हणून एक युनिट होतं हँडलूमच्या मागच्या बाजूला. तो गृहस्थ म्हणजे असा एक तर दिलदार आणि कामाच्या बाबतीमध्ये कुठली हयगय नाही. ते मुंबईमधलं ॲडव्हर्टायझिंग टाईपसेटिंगमधलं सगळ्यात बेस्ट युनिट ते होतं. तर गोपाल भाईंना त्यांना त्या मॅट्रिसांचं टाईप द्यायचे होते वेगवेगळ्या साईजमध्ये. इथे डिझाईनच बरोबर नाही तर काय करणार. तर प्रत्येकाला काहीतरी सांगायचं, यांना समजायचं नाही, तेवढं पुरतं करायचं असं चाललं होतं. आम्ही दोघं आल्यानंतर सगळं कारखाना बघितलं, म्हणजे ते ग्रॉटनेनचं डिझाईन बघू द्या तुमचं काय आहे ते, असं असं त्यांना पाहिजे आहे. पण म्हटलं ते जर केलं आणि ॲडव्हर्टायझिंग टाईपसेटरमध्ये जर आलं तर जाहिरातींमधून पब्लिसिटी जास्त होते ना, तर म्हटलं मला ते डिझाईन दाखवा तुम्ही. मग त्यांनी ते डिझाईन दाखवलं, असे 2 इंची अक्षरं केलेली आहेत. मी पहिल्यांदा म्हटलं सगळ्यात प्रॉब्लेम असा आहे की आर्टवर्कची सुरुवातच तुम्ही छोट्या साईजमध्ये करताय, त्याच्यात ज्या काही चुका असतील त्या छोट्या साईजमध्ये मॅग्निफाय होतात आहे, हा एक दोष आहे. म्हणजे तुम्ही आर्टवर्क असे मोठी का नाही कर 8 इंच 10 इंच. मग रिडक्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक तर शार्पनेसही वाढेल आणि ॲक्युरेसी पण वाढेल. मेजर्ड ॲक्युरेसी तुम्ही फायनल मोठ्या साईजमध्ये जी असेल ती छोट्या साईजमध्ये अजून कमी कमी होत जाते. ती म्हणून तुम्ही असं करा ना, तुम्हीच आता आमच्या इथे गाईड करा या मुलांना. मी ते आर्टिस्ट बरोबर बोलतो, ते काय असतं ते इगो असतात प्रत्येकाचे. मग जी काही मंडळी काम करणारी होती, हा कोणाला आम्हाला आता शिकवतो, इतकी वर्ष आम्ही काम केलं पाच वगैरे. म्हटलं तसं नाही, म्हटलं काय आहे समजून सांगितलं त्यांना की म्हटलं आपण छोट्या साईजमध्ये करून काय होतं ते आत्ता आपण रिझल्ट बघतो आहे. कोणीही मॅट्रिसा घेत नाही, त्याला एक तर ॲक्युरेसी डिझाईनची पाहिजे आणि दुसरी ॲक्युरेसी इंजिनिअरिंगची पाहिजे, हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण एका लेवलचं तर पहिल्यांदा आर्टवर्क जिथे सुरुवात होते ते पहिले नीट व्हायला पाहिजे. मग त्याच्यावरनं निगेटिव्ह पॉझिटिव्ह मग मास्टर्स. आता ते आता प्रत्येक ठिकाणचा विचार म्हटलं वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. आर्टवर्क मोठं पाहिजे, कॅमेरा हे पहिली स्टेप. नंतर लक्षात आलं की म्हटलं आता हे तुम्ही कॅमेरा बघितला, कॅमेरानं काढलेले निगेटिव्ज बघितल्या, त्याचे पॉझिटिव्ज बघितल्या, एक असं फील आलं मला त्यावेळेला बघताना की एक बाजू मोठी आणि एक बाजू लहान असं का होत आहे. ओरिजिनल बरोबर हां, म्हणजे एक 8 इंच बाय 8 इंचचा स्क्वेअर घेतला तर एक बाजू इकडली मोठी आणि इथली बाजू लहान आहे, ही बाजू लहान आहे असं का होत आहे.
बोलो कैमरा भोग दे, कैमरा तो ट्रॉली कैमरा होता प्लेट चा समोर जिथे आर्टवर्क लावायचं तो पॅनल होता मोठी, वरती बीम होता, खाली त्या दोन बीम वरती ते ट्रॉली मागे पुढे व्हायची. फोकस करणे म्हटलं हे पॅरलल नाही आहे, हे पॅरलल नाही आहे. तर मी जे तुम्ही डिझाईनमधून जे घेत आहे ते जरी ॲक्युरेट जरी असलं तरी माझे निगेटिव्ह फॉल्टी होते, एक बाजू मला लहान एक बाजू मोठी, म्हणजे ते असं ते एक ही वरची बाजू अशी पडलेली आहे, इकडली बाजू मागे गेलेली आहे. मी पडलं आणि मागे जाणं हा तर फार पॅरलल पाहिजे, ते नाही राईट अँगल नाही येतात. मग ते नीट करण्याकरता मग ते खोलाखाल करून हे करून इथून पॅडिंग घाल हे घाल ते घाल आणि असे मग प्रत्येकाला मोठी निगेटिव्ह लावायची, मी सगळे एज टू एज कॉर्नरला मिळायला पाहिजे म्हणून. आणि अशी दुमडूनही बघायची आणि अशी पण दुमडून बघायची ते राईट अँगलला नीट व्यवस्थित आहे की नाही. तो सगळा प्रकार पहिल्यांदा केला, म्हणजे पहिले झालं आर्टवर्क, त्याच्यानंतर झालं निगेटिव्ह, निगेटिव्ह नंतर झाले मास्टर, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हवरनं मास्टर करायचे. कारण तुम्हाला खड्ड्यातला मास्टर पाहिजे का अक्षरावरती असलेलं मास्टर पाहिजे, तुम्हाला त्यावरनं जर तुम्हाला पंचेस करायचे असतील तर रेज मास्टर लागतो, म्हणजे काही अक्षर ठेवायचं आणि बाकीचा पोर्शन काढून टाकायचा. एनग्रेव्ह करायचं असेल तर मग तुम्हाला खड्ड्यातला मास्टर पाहिजे. आता तिथे ते बघितल्यानंतर मास्टर्स बघितले, मास्टर्स बघितल्यानंतर तिथे पुन्हा प्रॉब्लेम दिसायला लागले की त्या एकदा इचिंगला कोटिंग तुमचं करून झालं सेन्सिटिव्ह आणि त्याच्यावर ते निगेटिव्ह तुम्ही एकदा एक्सपोज करून झाली, इमेज हार्ड झाली आणि इचिंगला बाथमध्ये तुम्ही टाकलं ॲसिड बाथला की ते कंटिन्युअसली ते आतमधलं जो व्हर्लर जो आहे तो व्हर्लर ते फिरत राहतो, मग त्या प्लेट बाहेर काढणार, ते पुसणार आणि देणार. पण एकदा मी वरचे साय त्याची निघून गेल्यानंतर खाली ज्यावेळेला इचिंगला सुरुवात होते खड्डा पडायला तर मधला पोर्शन सगळा जातो ना, पण त्याच्या ज्या कडा ज्या आहेत त्या कडा त्या शार्प नाही आहेत, त्या खडबडीत होतात, तो खडबडीतपणा येतो. म्हणजे तुम्हाला स्ट्रॉंग सोल्युशन घेऊनही चालणार नाही, मग ते डायल्यूट करायला पाहिजे. डायल्यूट केलं तर वेळ लागतो, ते स्लो इचिंग करायला पाहिजे. ते सगळं करून झाल्यानंतर मग ते टाचणी घ्यायची आणि त्या कडेवर कडेवरती फिरून बघायची ती क्लीन आहे की नाही, नसेल तर पुन्हा परत टाकायची. नाही तर मग ती ग्रेव्हियर टूलने नीट व्यवस्थित क्लीन करायची. तो तर सरफेस ओपन झालं की असा टेपर येतो आतमध्ये, तो नाही तर खड्डा तरी पडतो आतमध्ये. ते मी ते मास्टर बरोबर करायला पाहिजे. मी अशी प्रत्येक एक एक स्टेज त्यावेळेला अशी बघायला सुरू, मग ते त्याला काही इलाजच नव्हता. तुम्हाला जर फायनल रिझल्ट व्यवस्थित पाहिजे असेल तर या गोष्टी करायला पाहिजे. आणि जो काम करणारा होता ते काय इचिंग करून झालं ना संपलं, म्हटलं हे बघितल्याशिवाय पुढे त्याचे रिझल्ट नाही मिळणार. तुमचा ज्यावेळेला स्टायलस त्या ह्याच्यामधून ज्यावेळेला फिरेल एनग्रेविंगच्या वेळेला तो त्या कडा घेत घेत फिरेल ना, तर त्या जर स्मूथ त्या स्मूथ नसतील तर तिथे येतील. असा तो सगळा प्रकार बघितला. तर मग एक एक गोष्ट बघितल्यानंतर लक्षात आलं, एनग्रेविंगच्या बघितलं, एनग्रेविंगच्या वेळेला अक्षराला म्हणजे हा जो टेपर आहे तो बाहेर इकडे असा असा स्लोप येतो इथे, इकडे साईडला असा टेपर येते सगळ्या बाजूने. हा जो आहे तो एनग्रेविंगचा टूल अँगल आहे. तर हा टूल अँगल किती कमी करता येईल, कारण ह्याच्या शेजारी समजा दुसरा टाईप आपण असा जर ठेवला तर तो एकदम जवळ यायला पाहिजे. इंग्लिशच्या अक्षराला काय होतं, सगळीच अक्षरं सुट्टी असल्यामुळे एवढं आपल्याला जाणवत नाही, पण लँग्वेजमध्ये देवनारी ते शिवरेखा टू शिवरेखा जोडली गेली पाहिजे. तर जेवढं टूल स्ट्रेट वापरता येईल तेवढं वापरायला पाहिजे, पण एनग्रेविंग आपल्याला लवकर करता आलं पाहिजे. भरभर भरभर
म्हणून मुलं काय करायची ती त्या टूलला मागच्या बाजूने स्ट्रेटिंग करायच्या ऐवजी टूलचा अँगल वाढवायचे म्हणजे टूल कमी तुटायचं. शार्प टूल तुम्ही केलं किती टूल आम्ही बारीक लावायचं 3-3.5 थावचं टूल लावायचं. मायक्रोस्कोप होता, मायक्रोस्कोपखाली ते ड्रेसिंग करून हे करून ते करायचं. पण मागच्या बाजूला टेपर नाही ठेवला तर टूल तुटतं. म्हणून एक त्याला एक ठराविक फक्त छोटासा एक अँगल ठेवायचा, बाकीचं कारण ते एन्ग्रेव केल्यानं मटेरियल बाहेरही निघायला पाहिजे त्याच्यामधून, त्याला ॲडरून उपयोग नाही त्याचा. त्या प्रोसेसेसमध्ये मग त्या लोकांना समजून सांगून हे करून पण ते कंटाळा करायचे. मग टूल बदलायला लागतं सारखं, 1-2-3 अक्षरं झाली करून की टूल परत पुन्हा नवीन ड्रेस करून पुन्हा हां ते परत वापरायला लागतं. आणि 3 मशीन्स घेतली होती आम्ही, त्या 3 मशीनवरती 3 वेगळी डिझाईनची कामं चालू असायची. त्या टूलवाल्याला कंटिन्युअस काम होतं.